वर्चाचा न्याय कुठे गेला तुमचे पैसा म्हणजे यश समजणारे मी कुठचीही केस हरलो नाही आणि कधीही हरणार नाही असा टेंभा मिरवणारे सो कॉल्ड वकील सांगा ना कुठे गेले हे बघ आपल्या घराला आग लागली ना तर ती कशी विझवायची याचा प्रयत्न करतो आपण पण शेजारच्या घराला आग लागली तर आपल्या घराला कशी झळ लागणार नाही याची काळजी घेतो मग त्या शेजारच्या घराची राख रांगोळी झाली तरी चालेल माझं मला अपराधासारखं वाटतंय ग काळजी करायची नाही अजिबात काळजी करायची नाही सगळं व्यवस्थित होईल आणि बघ डोक्यात वाईट साईड विचार नाही आणायचे मी आहे ना अगं राहता राहिला प्रश्न तुझ्या आणि दिलीपच्या लग्नाचा तो मी जरा मोकळी झाली ना की मी स्वतःच येईन तुझ्या आई वडिलांकडे आणि काढेन हा विषय रडायचं नाही मी आहे ना रडायचं नाही अरे अरे तुम्ही छान छान समाजसेवा चालली तुमची दुसऱ्यांच्या मुलीला भडकवताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्ही बसा अगोदर बसा इकडे नाही मी बसायला नाही आले मी दिलीप आणि वर्षाचं लग्न मोडलं हे सांगायला आले काय म्हणजे आधी परमिशन दिली होती आम्ही तशी बोलणी करायलाही आम्ही येणार होतो पण त्याआधी हे लग्न मोडलं हेच सांगायला आले पण का काय कारण आहे काय कारण आहे कारण तुमच्या घरातच पडलंय ना अहो ज्या घरात ही अशी मुलगी आहे त्या घरात आम्ही आमची मुलगी देणार नाही असं का बोलताय अहो तुम्ही आधीच आम्ही या सगळ्या प्रसंगांना समूळ हल्लो आहोत आता तुम्ही असं काहीतरी बोलून एक एक आघात नका करू आमच्यावर अहो आपण मोठ्यांनीच एकमेकांना समजून घ्यायला हवं ना समजून घ्यायला हवं काय समजून घ्यायचं उद्या आमच्या समाजात छितू झाली तर आम्हाला कोण समजून घेणार आहे कोण सांभाळणार आहे आम्हालाच प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत ना हे बघा तुम्ही उगीच असा तडका फडकी निर्णय घेऊ नका जरा शांत राहा बघा तुम्ही देखील एक आई आहात मी पण आई आहे एक आईच आईचं दुःख समजू शकते की नाही आज तुमच्या ऐवजी जर वर्षाचे वडील आले असते आणि मला हे सगळं सांगितलं असतं तर मी समजू शकले असते कारण काही पुरुषांना नाही कळत आईच्या यातना आईच्या भावना पण एक आई तरी एका आईला जाणू शकते की नाही आपणच तर यांचा आधार आहोत आपण मुलांना त्याच वेळी सावरायचं असतं ज्यावेळी ते जीवनामध्ये समूळ समूळ हललेले असतात आणि त्याच वेळेला जर का आपण यांचा आधार काढून घेतला तर मग ह्या नाजूक वेळी कोणाला बिलकतील सांगा बघू वा 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 नाही म्हणजे हे तत्वज्ञान व्यासपीठावरून सांगायला बोलायला चांगलं असतं पण प्रत्यक्षात जीवनात उतरवताना नाकीनऊ येतात एरवी सुद्धा स्त्रीच्या आयुष्यामध्ये नाकीनऊ येतच असतात ना संसार करता करता नेते ना ती पुढे रेटत सगळा संसार आज नयन जशी माझी मुलगी आहे तशीच ती तुमची मुलगी आहे ना काय 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 आपली नयन
ही आपली वगैरे नाहीये नयन, ही नयन तुमचीच आहे. उगाच भलती सलती नाती टिकवू नका. ह्या असल्या मुलीला मी घरात सुद्धा ठेवलं नसतं. बस हा जर अत्याचार तुमच्या मुलीवर झाला असता तर तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं असतं, हकलून दिलं असतं तुम्ही तिला. हे जर उलट घडलं असतं, मी तुमच्या घरी आले असते आणि असं बोलले असते की ज्या घरामध्ये अशा मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या घरामध्ये मला माझ्या मुलीला द्यायचं नाहीये, आवडलं असतं तुम्हाला? मला सांगा, तुम्ही सून म्हणून तिला घरात घेतलं असतं? हो, निश्चितच करून घेतली असती सून, निश्चित करून घेतली असती तिला सून. अहो, आज खरी गरज आहे स्त्रीनं स्त्रीला आधार द्यायची, स्त्रीनं स्त्रीची मदत करायची. तेव्हा कृपा करून तुम्ही असं बोलू नका की तुम्ही हे लग्न ओढलं असं समजा. हे बघा, तुमच्यासारखी लेक्चरबाजी आम्हाला नाही करताय, पण जे समाजाला मान्य नाही ते आम्हालाही मान्य नाही. चल वर्षा. अंक आई. चल म्हटलं ना. तू रडल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था होते याचा विचार केलायस का? केलायस विचार? माझ्या आयुष्यात आहे ग. का असं बोलतीयस तू? ऐकलंस ना तू आता वर्षाची आई काय बोलली होते? त्या सगळ्या गोष्टींवर माझा मुळीच विश्वास नाहीये, मला मान्य नाहीये त्या गोष्टी. काय कमी आहे ग माझ्या दिलीप दादा मध्ये? सांग ना. इतकं चांगलं शिक्षण झालेलं त्याच, दिसायला एवढा सुंदर आहे तो, चांगल्या घरातला आहे, पण त्या घराण्याला माझ्यामुळे बट्टा लागला ना, माझ्यामुळे डाग लागलाय म्हणून त्या वर्षाच्या आईनी नकार दिला लग्नाला. नाही सत्य आहे त्या गोष्टी ग, जपू नाही शकत याला, नाकारू शकतेस. पण तू का असा विचार करतेस बाळा? उगीच वेळासारखा विचार नाही करायचा. त्या बाईमध्ये जरा जरी माणूस की असती ना तर तिने हे सगळं बोलण्याची हिंमत केली नसती. काय चुकीचं बोलली ती? सांग ना, काय चुकीचं बोलली आहे? ह्या घरण्याला माझ्यामुळे बट्ट्या लागलाय ना, माझ्यामुळे. पडाई पुसून टाकीन मी हा बट्टा. नयन, पुसून टाकीन मी बट्टा, संपून टाकेल स्वतःला, मरून जाईल आहे मी. नयन, खबरदार असं बोललीस तर चोपड फोडी रे तुझा. अपघात कोणाच्या आयुष्यात घडत नाही, कोणाच्या आयुष्यात घडत नाही अपघात, म्हणून काय सगळे झगडे सोडून देतात का? जन्म मृत्यू आपल्या हातात असतो का? मग आपल्याला काय अधिकार आहे असं बोलण्याचा आणि असं करण्याचा? पुन्हा असं कधी बोलू नको. याद रख, हे विचार काढून टाक मनातून, काढून टाक मनातून. पण आई, माझ्यामुळे तुमच्या वाट्याला शाप येत आयुष्य का ग? का असा विचार करतेस? का असा विचार करतेस तू? नाही, तू असा विचार केलास तर मग तू तुझ्या हाताने त्या कुत्सित विचार करणाऱ्या माणसांमध्ये काय फरक राहिला? साहेब बघू, साहेब बघू काय फरक राहिला? आई, मी खरंच हारले. नाही, मला हार मान्य नाहीये, मला हार मान्य नाहीये, कळलं तुला? मी हारले नाहीये. हे बघ नयन, जेव्हा आयुष्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण होतो ना त्याच्या अगोदरच उत्तर जन्माला आलेलं असतं, कळलं तुला?
माझा त्या वरच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या लाठीत दम आहे आणि कधी ना कधीतरी एक दिवस तो कर्याला न्याय देणारच. पण आपल्याकडे धीर नसतो ग. हे बघ, तू धीर आपल्याला ठेवायचा नाही, तुला धीर धरायचाय. कळलं तुला? तुला धीर धरायचाय. तू असा विचार मनामध्ये आणू नकोस. तू जर आत्महत्येचा विचार मनामध्ये आणलास ना, तर सगळ्यात अगोदर तुझ्या आईला संपव आणि मॅडम. अरे आनंद, तू यावेळी ये बैस. काय रे, काय झालं? हा काय झालं? नाही काही नाही बैस. काय रे, काय शोधतोस? काय झालं? नयन कुठे दिसत नाहीये. नयन आहे का? नाही, मग तिलाच भेटायला आलोय मी. हा, तिची काय आहे की ती आज त्या मनस्थितीत नाहीये. आनंद म्हणजे कशी भेटेल तुला ती या मनस्थितीमध्ये असं मला म्हणायचं आहे. तू एक काम कर, तू नंतर ये ना पुन्हा केव्हा तरी. मग नंतर भेटलास तर उत्तम. ऍक्च्युली मला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. नाही ना भेटू शकत ती, मी सांगितलं ना तुला. आणि मला आजच भेटायचं असेल तर? आनंद तू का हट्टीपणा करतोय असा? प्लीज. अरे काय बालिशपणा लावलेस? प्लीज, सांगितलं तुला ती. आधी तर सगळं माझं ऐकायचं असं आणि आज का तू ऐकत नाहीये? सरळ सांगितलं ना ती आज भेटण्याच्या मनस्थितीत नाहीये. मॅडम काही गोष्टी वेळच्या वेळी बोललेल्या बऱ्या असतात. एकदा का वेळ निघून गेली ना की त्याला काही अर्थ उरत नाही. उरतात फक्त कोरडे शब्द. तुम्ही हो तर असं करा, म्हणजे यापुढे ना तुमच्या परवानगीशिवाय मी तिला कधीच भेटणार नाही. पण प्लीज आनंद तू ऐक ना जरा. म्हणजे मॅडम प्लीज. अरे नाही, म्हणजे तू ना हट्टीपणा करतोय अजून काही. मी
रिक्वेस्ट करतो की आज मला भेटू द्या. मी पुन्हा असं नाही करणार, असा फोर्स नाही करणार मी पुन्हा. एकदा एकदा तू खूप हट्टी आहेस आनंद. जा भेटती आहे तिच्या खोलीत, भेटतील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आनंद तुला कसं सांगू रे, काय तिची परिस्थिती आहे आज. मला तुझ्या भावना ऐक कळतात, पण मी तरी काय करू. जगाला मार्ग दाखवणारी ही स्वतःचा अंधारात मार्ग चाच पडते. सुचत नाही काय करावं. तूच मार्ग दाखव, तूच मार्ग दाखव, तूच मार्ग दाखव. नशीब, या घरात कोणीतरी ओळखलं मला, नाहीतर या घराला मी परखा झाल्यासारखं वाटत होत. का बोलताय असं तुम्ही? मग काय बोलणार, मॅडमशी बोलायला गेलो तर त्याही पूर्वीसारखं बोलत नव्हत्या माझ्याशी. एरवी घरातली प्रत्येक गोष्ट त्या माझ्याशी शेअर करायच्या, सगळं काही मला सांगायच्या. पण आज सगळं चित्रच बदललंय. त्यांना बोलायचंय बरंच काही, पण बोलू इच्छित नसाव्यात. आणि हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतंय. हे बघा, कदाचित तुमचा अंदाज अजिबात चुकीचा असू शकत नाही, कारण त्यांना जेवढ्या जवळून मी ओळखतो ना, तेवढ्या जवळून त्यांची मुलं म्हणजे तुम्ही सुद्धा ओळखत नसाल. नयन अगं, त्यांचं बोट धरून मी लहानाचा मोठा झालोय. पण असंही असू शकतं ना, काही गोष्टी कुणालाही सांगितल्या नाही जाऊ शकत. एक्झॅक्टली, कोणालाही म्हणजे परक करून टाकलं ना मला या घराने, आणि तेच मला म्हणायचंय. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा गैरसमज नाहीये नयन. कसला गैरसमज? आणि जर तो गैरसमज असेल ना, तर तो तुमचा झालाय माझ्याविषयी. या आनंदला कधी कोणी समजूनच घेतलेलं नाहीये, त्याच्या मनाचा कधीच कोणी विचार केलेला नाहीये, अगदी तू सुद्धा. बघा, मला नाही समजलेलं. नाही, मला एक गोष्ट सांग. हे बघ, तुला जर माझं प्रेम मान्य नव्हतं तर तू नाकारायचं होतंस, मला अजिबात वाईट वाटलं नसतं. पण तू माझ्या प्रेमाला इतकं तगला तू समजलीस? माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाचा हा अपमान आहे नयन. बघ, आताही तुझा हा अबोला मला तेच सांगतोय. बघा, तुमचा गैरसमज होतोय. हा गैरसमज नाहीये नयन, नाहीये हा गैरसमज. आणि हा जर तुला गैरसमज वाटत असेल तर मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कालपर्यंत माझ्यावर प्रेम करणारी माझी नयन आज अशी का वागते माझ्याशी? आहे का या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे? नाहीये ना. मला माझी नयन परत हवीये, माझ्यावर प्रेम करणारी, हसत हसत समोर येणारी माझी नयन. ती नयन हरवली. का, कुठे हरवली? कसं सांगू मी तुम्हाला, तुम्ही ज्या नयनला शोधता ती नयन तुमच्या लायकीची नाही राहिली. का जाऊ मी? आणि
कुणी ठरवलं हे? नयन मी इथून जाण्यासाठी नाही तर मी माझ्या नयनला भेटण्यासाठी इथे आलोय. जिला तुम्ही भेटायला आलात त्याच्यावर अत्याचार झालाय. आणि अशा चारित्र्यहीन मुलींना कौटाळण्यापेक्षा तुम्ही तिला सोडून द्या. लोक धिक्कार करतात तिचा. तुम्ही प्लीज सोडून जा. हे तुझं तूच ठरवणार आहेस का? मला काहीच हक्क नाहीये. मला एक सांग, तुझ्या बाबतीत जे घडलंय त्याला तू जबाबदार आहेस? हे बघ, ह्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. का नाही? उत्तर नाहीये का तुला द्यायचं नाहीये? तुला उत्तर द्यायचं नसेल तर मी सांगतो, तुझ्या बरोबर जे घडलं तो एक अपघात होता आणि अपघात कधीच ठरवून होऊ शकत नाही. मग तू गुन्हेगार कशी? माझ्या लेखी तू अपराधी नाहीयेस. मग त्या अपराधीची शिक्षा तुला का? मला कुणाची सहानुभूती नकोय. ही सहानुभूती नाहीये नयन. मला एक गोष्ट सांग, तुझ्या जागेवर जर मी आणि माझ्या जागेवर तू असतीस तर तू असंच वागली असतीस का माझ्याशी? हा, मला समजून घ्यायचं सोडून मला ठुकरवलं असतंस तू? मला प्रेम द्यायचं सोडून माझी अवहेलना केली असतीस? नयन, हे बघ, मी या आधी तुझ्यावर जितकं प्रेम करत होतो ना तितकंच प्रेम आजही मी तुझ्यावर करतोय आणि यापुढेही करत राही. नयन प्लीज, प्लीज तू माझं प्रेम स्वीकार. हे बघ, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाहीये. दुसऱ्या कुणाबरोबर मी जगू शकणार नाहीये. मी प्लीज तुला रिक्वेस्ट करतो, मी माझ्या प्रेमाची तुझ्याकडे भीक मागतो. तू नयन प्लीज मला माझं प्रेम स्वीकार कर. नयन माझ्या प्रेमाचा स्वीकार करशी? नयन तुमची वर्षा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. काय काय सांगताय? काय हो वर्षा, नयन नयन बेटा. बाबा. हा तुम्ही बाबा. बाबा मला घरी एकटीला नका असं सोडून जाऊ.